नमस्कार मंडळी, तर मी हजर आहे आज अशाच एका नवीन रेसिपीसह। तर त्यासाठी मी इथे सर्वप्रथम कढई गरम करून घेतलेली आहे। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं छान असे तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी इथे घेतलेला आहे एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा। आता इथे जो कांदा आहे तो एकदम बारीक बारीक असा फाईनली चॉप्ड कट करून घ्यायचा आहे। कांदा मस्त असा सोनेरी होईपर्यंत छान असा कढईमध्ये भाजून घ्या। त्यानंतर एक मीडियम साईजचं टोमॅटो घेतलेलं आहे। आता टोमॅटो जे आहे ते देखील मी इथे छान असं एकदम बारीक बारीक चॉप करून घेतलेलं आहे। आता यामुळे काय होतं, भाज्या कट करण्यावरती ही बरीचशी भाज्यांची टेस्ट ही अवलंबून असते। त्यानंतर 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून हा जो मसाला आहे तो छान असा तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे काय करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर 1/2 चमचा अद्रक लसूणची पेस्ट मी याच्यामध्ये घातलेली आहे। पुन्हा एकदा हा मसाला छान असा मिक्स करून घ्या आणि हा जो मसाला आहे तो चांगला असा तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे घातलेलं आहे 2 ग्लास पाणी। पाण्याला छान अशी उकळी फुटली की आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत 2 मॅगीचे पॅकेट्स। तर हे जे मॅगीचे पॅकेट्स आहेत ते मी ॲज इट इज तसेच घातलेले आहेत। जे मॅगी जी आहे ती आणखी बारीक करायची जरूरत अजिबात नाही आहे। आणि हे पुन्हा एकदा छान असं मी जे गरम पाणी आहे त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे। छान असं मिक्स करून घ्या सर्व बाजूंनी की जेणेकरून आपली जी मॅगी आहे त्या मॅगीला जो मसाला आहे तो छान असा लागेल। मॅगी 50% कुक झाली की त्याच्यामध्ये इथे मी घातलेलं आहे मॅगी मसाला। तर मॅगी मसाल्याचे 2 पॅकेट मी याच्यामध्ये घातलेले आहे। आणि पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घ्या। आणि इथे मी यूज केलेलं आहे 2 चमचे सेजवान चटणी। तर आता आहे असं की आपण शेजवान मॅगी मसाला बनवतोय म्हटल्यानंतर शेजवान चटणी ही येणारच। तर शेजवान चटणी घालून पुन्हा एकदा हा छान असा मिक्स करून घ्या की जेणेकरून शेजवानचा जो फ्लेवर आहे ते आपल्या मॅगीला लागेल। मॅगी छान कुक झाली की वरून थोडीशी कोथिंबीर मी इथे गार्निशिंगसाठी यूज केलेली आहे। आणि तुम्ही पाहू शकताय आपली शेजवान मॅगी मसाला